आणि आता एक महत्त्वाची बातमी पुढे येते ती म्हणजे गुरुद्वाराच्या दसरा मिरवणुकीला उच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे. राज्य सरकारनं ही परवानगी नाकारलेली होती. गुरुद्वारा बोर्डाच्या वतीनं याचिकाकर्ता आणि सचिव मिरवणुकीवर संनियंत्रण ठेवणार आहेत. मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांच्या कोविड चाचण्या बंधनकारक असतील. दोन उघड्या ट्रकमधून मिरवणूक काढता येणार आहे. आपण पाहतोय गुरुद्वाराच्या दसरा मिरवणुकीला उच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली. 2.5 किलोमीटर ऐवजी 2.25 किलोमीटर मिरवणुकीचा मार्ग असेल. 1.5 तासांमध्ये मिरवणूक पूर्ण करावी लागेल असा नियम आहे. गर्दी होऊ नये तसं नियमांचं पालन करण्याचं हमीपत्र देखील द्यावं लागणार आहे. गुरुद्वाराच्या दसरा मिरवणुकीला उच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिलेली आहे. राज्य सरकारनं परवानगी नाकारलेली होती. गुरुद्वारा बोर्डाच्या वतीनं याचिकाकर्ता आणि सचिव मिरवणुकीवर नियंत्रण ठेवतील अशी माहिती आहे. अर्थात विविध नियम जे आहेत ते बंधनकारक आहेत. मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्यांच्या कोविड चाचण्या बंधनकारक आहेत. दोन उघड्या ट्रकमधून मिरवणूक काढता येणार आहे. गुरुद्वाराच्या दसरा मिरवणुकीला उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी मिळाली आहे. अशोक पारखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अशोक, राज्य सरकारनं परवानगी नाकारलेली होती मात्र आता दसरा मिरवणुकीला उच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिलेली आहे, काय नेमकं कारण? ज्ञानेश्वर, नक्कीच राज्य सरकारने जे आहे ते कोविडचा प्रादुर्भाव असल्यामुळे राज्यातल्या सर्वच जे दसऱ्याचे मेळावे असतील किंवा मिरवणूक असतील याला परवानगी नाकारली होती. मात्र या विरोधात जे नांदेडचं गुरुद्वाराचं ट्रस्ट आहे ते औरंगाबाद हायकोर्टात गेलं होतं आणि या संदर्भात न्यायालयाने असा आदेश दिले की आम्ही तुम्हाला परवानगी देतो. शर्त परवानगी असेल ही दोन जे उघडे ट्रक असतील त्यामधून ही जी मिरवणूक निघेल त्यामध्ये कुठलीही गर्दी होणार नाही याची जबाबदारी जी आहे ती ट्रस्टने घ्यायची. त्याचबरोबर ज्या दोन ट्रक आहेत त्याचं देखील नियोजन केलेलं आहे. एका ट्रकमध्ये फक्त गुरुद्वार संदर्भात जे त्यांचे जे लोक असतील ते असतील आणि बाकीच्या ट्रकमध्ये जे गुरुद्वारा संदर्भात जे त्यांची पूजा अर्चा करतात हे लोक असतील. आणि त्याचबरोबर यामध्ये कुठलीही म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळावी, या लोकांच्या टेस्टिंग करावे आणि गर्दी होणार नाही. मिरवणुकी म्हणजे मुख्यमध्ये कुठलीही गर्दी होणार नाही याची जबाबदारी पूर्ण प्रश्न घ्यायची. त्याचबरोबर ट्रकच्या मागे आणि पुढे जे पोलीसची यंत्रणा असेल अशा पद्धतीने औरंगाबाद हायकोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद दिलेला आहे माहितीसाठी अशोक.